बहुमत नसताना देखील 5 वर्ष स्थिर सरकार दिलं आणि स्थिर सरकारासाठी आता बहुमत द्या, पंतप्रधान मोदींना शिवसेनेला सूचक इशारा। तर आपण बघतो एक मोठी बातमी, बहुमत नसतानाही 5 वर्ष स्थिर सरकार दिलं आणि स्थिर सरकारासाठी आता बहुमत द्या असं पंतप्रधान मोदींनी शिवसेनेला इशारा दिलेला आहे। नाशिकमधल्या महाजनादेश सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित होते आणि त्यावेळी पंतप्रधान मोदींनी आता शिवसेनेला सूचक इशारा दिलेला आहे। बहुमत नसताना देखील आम्ही तुम्हाला 5 वर्ष स्थिर सरकार दिलं आणि आता स्थिर सरकारासाठी तुम्ही आम्हाला बहुमत द्या असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवसेनेला सूचक इशारा दिलेला आहे। खरं तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सुरू आहे आणि याचवेळी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवसेनेला एक इशारा दिलेला आहे की बहुमत नसताना देखील आम्ही तुम्हाला 5 वर्ष स्थिर सरकार दिलं, आता स्थिर सरकारासाठी तुम्ही आम्हाला बहुमत द्या असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवसेनेला दिलेला आहे। तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत श्रीकांत उमरीकर, हे राजकीय विश्लेषक आहेत। सर, काय सांगाल आता पंतप्रधान मोदींनी एकंदरीत न कळता शिवसेनेला एक इशारा दिलेला आहे? वास्तविक न कळता वगैरे असं काय नाही। 2014 ची पण निवडणूक भाजप आणि सेनेने स्वतंत्रपणे लढवलेली होती। दुसरी गोष्ट म्हणजे हे वारंवार भाजपने सिद्ध केलेलं होतं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राजकीय वर्चस्व आम्हाला सिद्ध करायचं आहे आणि मागची बघितले त्याच्यामध्ये 23 निवडून आलेल्या जागा आणि त्या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारापेक्षा जास्त घेतलेली मतं, ही सगळी जर बेरीज बघितली तर 160 जवळपास मतदारसंघ ज्याच्यामध्ये भाजपचं वर्चस्व आहे शिवसेनेच्या पेक्षा हे सिद्ध होतं। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भाजपला एक पक्ष म्हणून वाढायचं असेल तर युती केलं तर जी मर्यादा पडते ती आता नको आहे। या प्रमाणामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून इनकमिंग किंवा इतर पक्षातून इनकमिंग भाजपमध्ये झालेलं आहे ते पाहत असता हे तेव्हा सिद्ध होत होतं की भाजपला 288 जागा लढल्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये आणि पक्ष म्हणून प्रस्थापित व्हायचं असेल आणि त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे विरोधक गलित गात्र झालेले आहेत लोकसभेच्या निवडणुकीपासून, अशा वेळी फारसा धोका नाहीये। शिवसेना तिची जागा सध्याच्या दिलेल्या 65 जागा आहेत त्या मिळू शकेल हे ठीक आहे, पण बाकीची जी राजकीय जागा आहे स्पेस ज्याला म्हणतो आपण शिल्लक आहे ती जर व्यापायची असेल तर हे नैसर्गिक आहे की भाजपने 288 जागा स्वतंत्रपणे लढणे त्यासाठी त्यांना शिवसेनेची तशा अर्थाने गरज नाहीये। नक्कीच सर, धन्यवाद AM न्यूजशी संवाद साधल्याबद्दल। तर आपण पाहतोय आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेला एक सूचक इशारा दिलेला आहे की 5 वर्ष आम्ही तुम्हाला स्थिर सरकार दिलं आणि आता त्या बदल्यात स्थिर सरकारासाठी आता तुम्ही आम्हाला बहुमत द्या असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेला एक सूचक इशारा केल्याचं समोर येत आहे।